इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठक्रमांक 21 कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय। थोडे आठवा, वर्गातील साधारण उंचीच्या विद्यार्थ्यांएवढा लांब व जाड कागद घ्या। हा कागद भिंतीवर पक्का चिकटवा। त्यापुढे एका मुलाला उभे करा, दुसऱ्या मुलाला त्याच्या शरीराची बाह्यरेषा कागदावर काढायला सांगा। आता वर्गातील एकेका विद्यार्थ्याला शरीराच्या बाह्यरेषेच्या आत पुढील आंतरिंद्रियाची योग्य ठिकाणे दर्शवायला सांगा। ती ठिकाणे आहेत मेंदू, फुफ्फुसे, हृदय आणि जठर। आता प्रत्येक इंद्रियाविषयी पुढील गोष्टी आठवा। क्रमांक एक, ते शरीराच्या कोणत्या पोकळीत असते? मुलांनो, मेंदू हा शिरोपोकळीमध्ये असतो, फुफ्फुसे आणि हृदय हे वक्षपोकळीमध्ये असतात आणि जठर हे उदर पोकळीमध्ये असतात। क्रमांक दोन, त्यांचे कार्य कोणते? मेंदू हा सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवतो, फुफ्फुसे हे श्वसनाचे कार्य करतात आणि हृदय शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा करते। जठर खाल्लेल्या अन्नाचे पचन करते। क्रमांक तीन, त्यांचे संरक्षण करणारी हाडे कोणती? मेंदूचे संरक्षण कवटी करते, फुफ्फुसे आणि हृदय यांचे संरक्षण छातीचा पिंजरा करतो। सांगा पाहू, तुम्ही पुस्तक वाचत असतानाही तुमच्या शरीरात सुरू असणाऱ्या कोणकोणत्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते? उत्तर आहे, पुस्तक वाचत असतानाही श्वासोच्छवासाची क्रिया शरीरात सुरू असण्याची जाणीव होते। आपल्या शरीरात श्वसन, पचन अशा अनेक क्रिया ठराविक इंद्रियांमार्फत सतत चालू असतात। या काही क्रिया आणि त्या घडवून आणणारी इंद्रिय याविषयी आपण माहिती घेऊयात। मुलांनो, ही कृती तुम्ही करून पहा। निवांत बसलेल्या स्थितीत एका मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते घड्याळाच्या मदतीने मोजा। त्यावरून तुम्ही एका तासात साधारणपणे किती वेळा श्वास घेता ते सांगा। पुढील मुद्दा अभ्यासूयात, श्वसन। जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही घटकांची गरज असते। हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते। त्यासाठी आपला श्वासोच्छवास सतत चालू असतो। आपल्या शरीरात श्वासोच्छवासाचे काम करणारी इंद्रिय आहेत। या आकृतीमध्ये श्वसन इंद्रिय दाखवली आहेत। श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते। श्वासनलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते। फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात। या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात। त्या पिशव्यांना वायुकोश म्हणतात। उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो, त्याला श्वासपटल म्हणतात। श्वासपटल व त्यांची हालचाल। श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते। श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्च वासावाटे हवा बाहेर टाकली जाते। वायूंची देवाणघेवाण। वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोहोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जाते आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो। त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशामधील हवेत मिसळतो। उच्छवासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो। अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते। माहीत आहे का तुम्हाला, शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात, तसेच
रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात, त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. श्वसन इंद्रियाच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसन इंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळी श्लेष्म असते. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मुलांनो, ही कृती तुम्ही करून पहा. 100 मीटर धावून आल्यानंतर तुम्ही 1 मिनिटात किती वेळा श्वास घेता ते मोजा. तुम्ही झोपलेले असताना 1 मिनिटात किती वेळा श्वास घेता याची इतरांच्या मदतीने माहिती मिळवा. या दोन्ही वेळी केलेल्या कृतींमध्ये श्वासाच्या संख्येत कोणता फरक पडला आहे ते पहा. जरा डोके चालवा. श्लेष या पदार्थाला रोजच्या भाषेत काय म्हणतात? श्लेष या पदार्थाला रोजच्या भाषेत शेंबूड असे म्हणतात. यानंतरचा मुद्दा आहे धूम्रपानाचे परिणाम. सतत धूम्रपान केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात. त्यामुळे फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. परिणामी हवेतील अशुद्धी फुफ्फुसात पोहोचू लागतात. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. परिणामी फुफ्फुसांचे विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सिगारेट किंवा विडीतील तंबाखूच्या धुरातील कणांचा चिकट थर वायुकोशाच्या आतील भागाला जमू लागतो. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. शिवाय तंबाखूतील काही विषारी पदार्थही वायुकोशात शिरतात. अशा दुष्परिणामांमुळे धूम्रपान करणाऱ्यांना श्वसन इंद्रियासंबंधीचे रोग तसेच फुफ्फुसाचा कर्करोग असे दुर्धर रोगही होऊ शकतात. अप्रत्यक्ष धूम्रपान. आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असल्यास स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कायद्याने निर्बंध आणला आहे. नवीन शब्द शिकूयात. पाचकरस. पाचकरस म्हणजे पचन क्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रवपदार्थ. ग्रंथी. ग्रंथी म्हणजे विशिष्ट द्रव स्त्रवणारे इंद्रिय. पचन. अन्ननलिका, पचनेंद्रिय व त्यांच्या कार्यांविषयी थोडी माहिती घेऊ. अन्ननलिका. आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका असे म्हणतात. या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुद्धद्वार. तोंडापासून गुद्धद्वारापर्यंत एकच नळी असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो. अन्ननलिकेच्या भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिय म्हणतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचन क्रियेला मदत करतात. मुलांनो, या चित्राद्वारे आपली पचन संस्था दाखवली आहे. ही आपली अन्ननलिका आहे. आपल्या अन्ननलिकेदरम्यान येणारी काही अंतरेंद्रिय जाणून घेऊयात. तोंड, लाळ ग्रंथी, ग्रासिका, यकृत ग्रंथी, जठर, स्वादुपिंड ग्रंथी, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुद्धद्वार ही अंतरेंद्रिय दाखवली आहेत. पचन इंद्रिय म्हणजे काय ते जाणून घेऊयात. अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचन क्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे. यात अन्न घुसळले जाते. जठरातील पाचक रसांमुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे
अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते। ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते। प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असतात। आतड्यातील पाचकरसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात। येथे काही ग्रंथींच्या स्त्रवांची पचनास मदत होते। पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात। उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात। प्रौढ व्यक्तींमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते। उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते। ती मलाशयात जमा होते। मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहते। नंतर गुद्धद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते। माहीत आहे का तुम्हाला? क्रमांक 1, अन्नपचनाचे काम होण्यासाठी तसेच अन्न मार्गातून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशी पाण्याची गरज पडते। आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, म्हणजे शौचाला होताना खडा पडतो, तसेच शौचाला नियमितपणेही होत नाही। शरीरातील इतरही कुठलीच कामे पाण्याशिवाय होऊ शकत नाहीत। पचनक्रियेत जे पाणी शरीरात शोषले जाते त्या पाण्याचा इतर सर्व कामांसाठी उपयोग होतो। म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असते। आणि क्रमांक 2, अन्ननलिका व श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोके घशात एकमेकांजवळ असतात। गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद राहते। घाईघाईने अन्न खाताना ते श्वासनलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो, म्हणून अन्न खाताना घाई करू नये, तसेच बोलण्याचे टाळावे। माहीत आहे का तुम्हाला? चांगले दात हवे असल्यास त्यांची नीट काळजी घेणे महत्त्वाचे असते। तोंडातील प्रत्येक दाताला एनॅमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते। एनॅमल हा शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे, त्यामुळे दातांच्या आतील नाजूक भागाचे रक्षण होते। परंतु दात नियमितपणे स्वच्छ न केल्यास हे एनॅमलही नष्ट होते आणि दात किडतात। जेवताना आपण अनेक स्वादांचा आनंद घेत असतो। जिभेने चव व नाकाने पदार्थांचे वास आपल्याला कळतात, परंतु काही वेळा पदार्थांचा वास किंवा चव नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते। अन्न खराब झाले असल्यामुळे असे होऊ शकते। अशा बदलांकडे लक्ष द्यावे। अन्न खराब झाले असल्यास ते खाण्याचे टाळता येते। सांगा पाहू, श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो? श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये नाक, श्वासनलिका आणि फुफ्फुसे या इंद्रियांचा सहभाग असतो। इंद्रिय संस्था, अनेक इंद्रिय मिळून श्वासोच्छवास घडवून आणतात हे तुम्ही पाहिले। यापैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही। शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रिय संस्था म्हणतात। म्हणून नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था म्हणतात। जरा डोके चालवा। पचन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश असतो? उत्तर आहे, पचन संस्थेमध्ये जठर या इंद्रियाचा सहभाग असतो। शरीरातील ऊर्जा, श्वसनक्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागात पसरतो। पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागात पोहोचतात। त्यापैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात। हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचला की तेथे पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने मंदज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते।
हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते। शरीरातील रक्ताभिसरणाचे काम कशा प्रकारे होते ते पाहूयात। अन्नातील इंधन पदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागात पोहोचवण्याचे काम रक्तवाहिन्यातून सतत वाहत असणारे रक्त करते। पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते? हे काम होण्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन शिथिलीकरण होत असते, हे तुम्ही शिकला आहात। हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले असते। शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात। आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात, तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते। हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणतात। आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू राहते। चेतासंस्था म्हणजे काय ते जाणून घेऊयात। श्वासपटल, हृदय, पचन संस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की आपल्या कळत नकळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात। काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो, उदाहरणार्थ बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे, या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला समन्वय साधणे असे म्हणतात, हे तुम्ही शिकला आहात। असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते। मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो, त्यासाठी ते एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात, त्यांना चेतातंतू म्हणतात। मेंदू आणि चेतातंतूंचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात। चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते। सांगा पाहू। क्रमांक एक, आपल्याला भूक लागली आहे, आता आपण जेवले पाहिजे, हे आपल्याला कसे कळते? आपल्याला भूक लागली आहे, आता आपण जेवले पाहिजे, हे आपल्याला मेंदूमुळे कळते। क्रमांक दोन, तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाळ स्त्रवायला हवी, हे लाळ ग्रंथींना कसे कळते? उत्तर आहे, तोंडात अन्न आहे आणि त्यांचे पचन होण्यासाठी लाळ स्त्रवायला हवी, हे लाळ ग्रंथींना मेंदूने संदेश दिल्यावर कळते। क्रमांक तीन, श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थांच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचन इंद्रियांची कामे योग्य त्यावेळीच होणे असे अचूक नियोजन कसे होते? उत्तर आहे, श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थांच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचन इंद्रियांची कामे योग्य त्या वेळीच होणे असे अचूक नियोजन चेतासंस्थेमार्फत होते। माहीत आहे का तुम्हाला, मद्यपान करण्याचे अनेक विपरीत परिणाम होतात। मद्यपानाचा चेतासंस्थेवर परिणाम होऊन शरीराच्या हालचालींवर ताबा राहत नाही, समन्वय कमी होतो, म्हणून मद्यपान करून वाहने चालवणे धोक्याचे ठरते। दीर्घकाळ मद्यपान केल्याने पचन इंद्रियांच्या आतील सरावर व्रण पडतात, तसेच यकृताच्या आणि वृक्काच्या म्हणजेच किडनीच्या कार्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात। जरा डोके चालवा, शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रिय संस्थांचा सहभाग असतो? उत्तर आहे, शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात श्वासपटल, हृदय, मेंदू, फुफ्फुसे, जठर आणि पचन संस्था या इंद्रिय संस्थांचा सहभाग असतो। शरीरातील इतर संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था आणि या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था, या संस्थांविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतली। याशिवाय आपल्या शरीरात अनेक संस्था आहेत,
उदाहरणार्थ शरीराला आधार आकार देणारी महत्त्वाची इंद्रियांची रक्षण करणारी अस्थिसंस्था, तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था. या सर्व संस्थांची कार्य अत्यंत गुंतागुंतीची असतात, त्याविषयी माहिती असणे महत्त्वाचे असते. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या शरीरात एखाद्या इंद्रिय संस्थेचे कार्य व्यवस्थित झाले नाही तर इतर इंद्रिय संस्थांवर त्याचा परिणाम होतो. मुलांनो, आज आपण या पाठातून काय शिकलो? शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करणाऱ्या इंद्रियांना एकत्रितपणे इंद्रिय संस्था म्हणतात. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपटल मिळून श्वसन संस्था बनते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुद्धद्वार, तसेच अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी यांचा पचन संस्थेत समावेश होतो. शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेतासंस्था करते. रक्ताभिसरण संस्था, अस्थिसंस्था, उत्सर्जन संस्था अशा इतरही इंद्रिय संस्था शरीरात काम करत असतात. निरोगी जीवनासाठी सर्व इंद्रिय संस्थांचे काम सुरळीतपणे चालू राहणे गरजेचे असते. मुलांनो, आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिय या पाठाविषयी माहिती पाहिली. असे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. मुलांनो, स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या इयत्तेतील सर्व विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही अभ्यासू शकता. धन्यवाद.